नारायणगाव येथील प्रतिशिर्डी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. दिवसभरात नारायणगाव, वारुळवाडी, गुंजाळवाडी, सावरगाव, मुंबई, पुणे येथून आलेल्या जवळपास 5,000 अधिक भाविकांनी साईनाथांचे दर्शन घेतले. गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरात ओम साई सेवा मंडळ यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 5 साईबाबांची काकड आरती संपन्न झाली. त्यानंतरनं सकाळी 7 ते 10 या दरम्यान साई पादुका पूजन व सामूहिक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 ते 11 या दरम्यान होम हवन संपन्न झाले व त्यानंतर सकाळी 11 ते 12 या दरम्यान साई सत्यव्रत महापूजा आयोजित करण्यात आली होती. दुपारी 12 साई मध्यान्ह आरती संपन्न झाली व त्यानंतर साई पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे समाज प्रबोधन संगीत प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते, ज्यात हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्या भाविकांना शिर्डी येथे जाणे शक्य होत नाही ते आवर्जून नारायणगाव येथील प्रतिशिर्डी साई मंदिरात साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. वर्षभर देखील ओम साई सेवा मंडळाच्या वतीने पायी शिर्डीवारी, सायकलवारी व विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. ओम साई सेवा मंडळातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या उत्साहात सर्व सामाजिक व धार्मिक उत्सव आनंदात साजरे करत असतात. गुरुपौर्णिमेनिमित्त प्रतिशिर्डी नारायणगाव येथील साई मंदिरात संपन्न झालेले धार्मिक कार्यक्रम आपण पाहत आहात.
ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।